ऋतू बदलणार होता, लवकरच पावसाचे दिवस सुरू होणार होते, म्हणून सर्व पक्ष्यांनी आपल्या घरट्यांची मरम्मत केलेली होती. कावळा आणि कावळे आपल्या घरट्यामध्ये बसून असतात. अरे यंदा काय झाले आहे चिवताईला काय माहिती, सर्व पक्ष्यांची घरटी दुरुस्त करून नव्याने बनवून झालेली आहेत, मात्र लाडू चिवताईने यंदा आपल्या घराची मरम्मत ही केली नाही की नवीन घरटे ही बनवले नाही. सर्वात आधी सर्वात सुंदर घरट बनवणारी ही चिवताई यंदा काहीच काम न करता कशी बरी राहिली आहे. हो ना, चल आपण जाऊन बघूया नक्की झालं तरी काय आहे. हो हो चला चला. मग ते दोघेही लाडू चिवताई कडे जातात. तर चिवताई आपल्या घरट्यामध्ये झोपून असते. अग चिवताई काय झालं, तू झोपा काढत आहेस चक्क? सर्वांनी आपली घरटी म्हणून तयार केली, तू मात्र यंदा काहीच केले नाही, अस कस काय सांगू काहू दादा, यंदा की नाही मला भरपूर ताप आला आहे बघ, बरच वाटत नाही. कितीतरी औषध घेतली मात्र हा ताप काही उतरेच ना, काय करू मी. अरे अरे फारच वाईट झालं म्हणायचं, तू चांगला डॉक्टर कडे का जात नाही बरे, औषध घे नाहीतर बरं कसं वाटेल तुला. गेली होती रे पण काहीच फरक पडत नाही. असं होय, मग तू त्या घुबड डॉक्टर कडे का जात नाही, तो फारच नावाजलेला डॉक्टर आहे बघ, त्याच्या औषधाने तुला लगेच बरं वाटेल. हो का, पण मला नाही माहिती ते डॉक्टर कुठे असतात. अग ते ना, असा कावळा बोलत असतानाच अचानक ती कावळेंताई बोलते. अग चिवताई तू दक्षिण दिशेला जा, तेथेच एका मोठ्या झाडावरती ते डॉक्टर असतात बघ. असं होय, ठीक आहे ठीक आहे, मी जाते त्यांच्याकडे. मग कावळा आणि कावळी परत आपल्या घरट्यात येतात. अग तू हे काय केलंस, चिवताईला तू खोटा ऍड्रेस का दिलास, ते कुबड डॉक्टर तर पूर्व दिशेला असतात आणि तू तिला दक्षिणेकडे पाठवलेस. हा तुम्हाला काही कळतं की नाही, हो ती बरी झाली ना तर लगेच तिचं घर दुरुस्त करून घेईल, आता नवीन घरट बनवेल. दर वर्षी ती छान सुंदर असं घरट बनवते आणि मुट्टी सगळ्यांना ज्ञान वाटत फिरत असते, असं करा तसं करा म्हणे. यंदा बघा कशी, पावसामध्ये घरट तुटून गेला ना का आपल्याकडेच मदतीला येईल, तेव्हा मग मी तिला शिकवेन ज्ञानाच्या चार गोष्टी, बघाच तुम्ही मस्त मज्जा येईल. हा हा हे तर बरोबर आहे, मला पण एकदा तिने मदत केली नव्हती. शिक्षा तर मलाच हवी तिला, जाऊ दे. तिकडे चिवताई कावळ्यावर विश्वास ठेवून दक्षिण दिशेला जायला लागते. ती बऱ्याच पुढे येते पण तिला डॉक्टर घुबड कुठे दिसेच ना. अरे मी किती वेळ उडत आहे, इथे आली आहे मात्र मला कुठेच डॉक्टर दिसले नाही. कदाचित कावळेंताईच सांगण्यामध्ये काहीतरी चूकभूल झाली असेल. ती असं बोलत असतानाच तेथून घुबड डॉक्टर उडत जात असतात. ओ डॉक्टर काका, ओ डॉक्टर काका, इकडे या इकडे या. ते ऐकून तो डॉक्टर तेथे येतो. काय झालं चिवताई, तू मला आवाज का दिलास. काय सांगू, किती दिवस झाले मला हा ताप आहे,
उतरेनाच खूप सारे औषधं घेतली पण फरक मात्र पडत नाही। मग त्या कावळ्या दादाने मला तुमच्याविषयी सांगितलं, म्हणून मी दक्षिण दिशेला उडत उडत तुमच्याकडे येत होती। अग मी इकडे नाही राहत, मी पूर्व दिशेला राहतो, तिकडे आहे माझं घर। हा ते कावळ्याचं जोडपं आहे ना, ते फारच लबाड आहे, असच सर्वांना त्रास देत राहतात। एकदा मी त्यांच्या मुलाला आजारी असताना चांगलं औषध देऊन बरं केलं होत, मात्र त्यांनी मला उपचाराची फी पण दिली नाही, फारच लबाड आहेत ते। तुला पण मुद्दामून त्यांनी खोटा ऍड्रेस दिला असेल बघ। हा हा असं झालं असेल, पण तुम्ही मला आता चांगलं काहीतरी औषध द्या हो, हा ताप नकोसा झाला आहे मला। हो हो असं म्हणून घुबड तिला चांगले औषध देतात। शिवताई आणि घुबड तेथून आपापल्या रस्त्याला निघून जातात। अहो ती बघा शिवताई आली, अशीच फेरपटका मारून आली असेल, चला चला जाऊन बघूयात। मग ते कावळा आणि कावळीन दोघेही शिवताईला पुन्हा भेटायला येतात। काय ग शिवताई आता कसं वाटतंय, भेटले का डॉक्टर तुला? नाही हो मी बराच वेळ जाणं शोधलो, मात्र ते मला कुठेच सापडले नाही। अरे मी तुला काहीतरी चुकीचा ऍड्रेस दिला बहुते, दक्षिण दिशेला नाही काय गो, ते तर उत्तर दिशेला असतात। उद्या तू त्या दिशेला जा बघ, तुला ते डॉक्टर नक्की भेटतील। हो हो मी तसंच करेन, थँक यू हा काहू दादा, तुमच्यामुळे मला फारच बरं हो वाटेल बघा। आणि आता तुम्ही योग्य तो ऍड्रेस दिला आहे तर मी तेथे जाऊन माझा उपचार करून घेईन। हो हो करून घे असं बोलून कावळा आणि कावळीन तेथून निघून जातात। आणि शिवताई डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवरती घेते आणि मग तिला लवकरच बरे वाटते। मग ती आपल्या घराची दुरुस्ती करू लागते। अरे हे तर काय, आता पाऊस पण सुरू होईल आणि माझ्या घराची तर कोणत्याच प्रकारची दुरुस्ती डागडुगी झाली नाही, काय करू मी आता? हा ह्या स्पीडने करत राहिले ना तर माझं काहीच काम होणार नाही। असं बोलत असतानाच तिला एक आयडिया येते। असंच करते मी आता। मग ती खूप साऱ्या झाडांची पाने जमा करते आणि त्या पानांच्या आधाराने ती घर दुरुस्ती करून घेते। छान असं घर तिचं सुंदर घरट तयार होते आणि पावसाचं पाणी आत येणार नाही ह्याची तिने पुरेपूर काळजी घेतलेली असते। दोन तीन दिवसांनी सोसायट्याचा वारा सुटतो आणि मुसळधार पाऊस पडू लागतो। अहो आज की नाही पर मजा येईल बघा, शिवताईचं घर तर ह्या पावसामध्ये तुटून खाली पडून जाईल, मग बघा येईल आपल्याकडे मदत मागायला। पाऊ दादा मदत कर मला, मग मी हिला दाखवते मदत कशी करतात ते। अरे असं काहीच होणार नाही, ते बघ तिकडे तिने काय केलं। काय झालं, तुम्ही असं का म्हणत आहात? मग ते दोघे खिडकीतून बाहेर बघतात तर काय, शिवताईने तिचं घर छान पैकी दुरुस्त करून घेतलेले असते। हे शिवताई तर फारच हुशार निघाली, कमी वेळामध्येही तिने तिचं घर मस्त पैकी दुरुस्त करून घेतलं आहे, आता कसली मजा येते आपल्याला। असं बोलत असताना त्यांच्या घरामध्ये पाणी डुबलू लागते। अहो हे काय, तुम्ही छताची दुरुस्ती व्यवस्थित केली नाही का, हे पाणी कसं डुबलत आहे? अगं आपलं छत ना व्यवस्थितच दिसत होतो, म्हणून मी जास्त काही डागडुगी करत बसलो नाही। काय मी भिंतींची मरम्मत करत होती आणि तुम्हाला छत व्यवस्थित दुरुस्त करायला सांगितले होते, ते पण तुम्ही व्यवस्थित केले नाही। ते सर्व बोलत असतानाच
पावसाचं पाणी भरपूर आतमध्ये येऊन त्यांचं घट तुटूनच जाते आणि ते खाली पडते. ओ चला चला पळा इकडून, नाहीतर आपण बुडून जाऊ. ते दोघं बाहेर येतात. अहो हे काय झालं? आपण तर चिवताईचं घट तुटून तिची दुरावस्था बघण्याचे स्वप्न पाहत होतो आणि इथे तर आपलंच घट तुटून गेलं. म्हणतात ना, दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यात आपणच पडतो. असं काही आपलं झालं. शिकवण, कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतू नये. त्याच्यामुळे कधी कधी आपणच स्वतः संकटात सापडू शकतो.